नमस्कार, आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर या प्रसिद्ध लोकप्रिय रिनाउंड संस्थेतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी विठ्ठल रायगावकर सध्या तसं पुण्यामध्ये राहतो आणि आता गंमत बघा पुण्यात माझ्या घरात आहे मी नांदेड सिटी मध्ये आणि माझ्या समोर फक्त एक कॅमेरा आहे, श्रोते मंडळी एक ही सुद्धा नाही माझ्या समोर। मग कुठे आहे ते सगळे श्रोते मंडळी? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक दूर, अनेक किलोमीटर दूर मला एक ही श्रोता दिसत नाही। पण गंमत अशी या टेक्नॉलॉजीची की सगळ्या श्रोत्यांना मी दिसतोय, माझा आवाज ऐकायला येतोय। बघा आपण कुठे चाललोय, कुठे का कुठे तुम्हाला मला न्यायचंय। हजारो वर्षापूर्वी अशा पद्धतीची घटना माझा तर विश्वास आहे घडलेली आहे, पण अनेक लोक कोण काय शंका उपस्थित करतात ते त्यांच्याबरोबर राहू द्या। संजय धृतराष्ट्राच्या जवळ बसला होता खोलीत राजवाड्यामध्ये। वस्तुतः अशा प्रकारची दूरदृष्टी व्यास म्हणाले धृतराष्ट्राला, अरे मी तुला देतो तू बघ। नको म्हणे तू नको, आयुष्यभर मला कसलीच दृष्टी नव्हती, आता दूरदृष्टी घेऊन काय कर, तुम्ही असं करा तुम्ही या संजयला द्या। आणि संजयनं ती दूरदृष्टी ग्रहण केली आणि त्याला कुरुक्षेत्रावर काय काय घडतंय हे सगळं समजत होत, किती विशेष आहे दिसत होत। परंतु कुरुक्षेत्रावरती जी मंडळी आहेत, कुरुक्षेत्रावरती ज्यांचं युद्ध चालू आहे असे जे सैनिक आहेत, त्यापैकी कुणाला सुद्धा संजय दिसत नव्हता, आहे ना गंमत। आणि आज कसं आहे बघा, आज कसं आहे बघा, मला कुणीही दिसत नाही पण तुम्हाला सगळ्यांना मात्र मी दिसत आहे। माऊली या मृत्यूलोकाबद्दल अत्यंत सुंदर त्यांनी श्लोक वापरला आहे, ये मृत्यूलोकेचे फराटे, कशी कशी गंमत आहे। आणि माऊलींच्या कृपेनं, माऊलींच्याच संदर्भात माऊलींनी ज्या ज्ञानचक्षुनी जगाला बघितलं, ज्या ज्ञानचक्षुनी या विश्वाचं निरीक्षण केलं, एक गोष्ट जवळजवळ सोडली नाही माऊलींनी। एखाद्या प्रमेयाचा दृष्टांत देताना कितीतरी दृष्टांत रोजच्या जीवनातले त्यांनी दिलेले आहेत, जे आपल्याला काय इतकं शिक्षण घेऊन सुद्धा लक्षात येत नाही अशा पद्धतीचे दृष्टांत आहेत। तर ते जे ज्ञानचक्षु आहेत, कसे ज्ञानदेवानी हे सगळं अनुभवलं आणि मग सांगितलं, त्याबद्दल थोडंफार थोडंफार जेवढं मला समजलंय वास्तविक बाबा हे सगळं कसं आहे फार कठीण आहे। या ज्ञानामध्ये माऊलींचा जो ज्ञानसागर आहे, त्या सागराच्या खोलीमध्ये, गहराईमध्ये, डेप्थमध्ये, नको रे बाबा फार कठीण गोष्ट आहे। चांगल्या चांगल्यांचे दम लागतात बरं, म्हणून शक्यतो मी असं किनाऱ्यावरतीच पोहतो, थोडं पाणी उडतं, कडेकड्याला वाळू असते, पाणी उडतं, अंग भिजतं, आपल्यालाही बरं वाटतं, लोकांनाही बरं वाटतं, वा 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 काय समुद्रात जाऊन आले वगैरे वगैरे अशा पद्धतीचं। तर असा हा जो ज्ञानसागर आहे त्याच्या कडेकडेने पोहत पोहत त्यातल्याच इतक्या मोठ्या जो ग्रंथ आहे अमृतानुभव ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये ज्ञानदेवाने जे आपल्यासाठी अतिशय सुंदर अमृताचं पंचपक्वानाचं ताट जे वाढवून ठेवलेलं आहे, त्यातला काही दही भात म्हणा, काही छोटेसे काही पदार्थ म्हणा, मला तुमच्या समोर सादर करायला आवडतील। चला आपण बघूया की काय सुरुवात आपण कशी करूया, माऊलीच्या घरातूनच करूया। तसं माऊलीचं घर आपण माऊलीला आळंदीत बांधतो सगळेजण, पण असं नाही, माऊलीचं जे घर आहे ना, विश्वची माझे घर, 800 वर्षापूर्वी एक सामान्य वाटणारा मुलगा त्यावेळेला काय म्हणतो, विश्वची माझे घर, विश्वची माझे घर। विश्वाची व्याख्या किती मोठी आहे, किती ब्रह्मांड आहेत, किती गॅलक्सीज आहेत, आज बरंचसं काही माहिती आहे विज्ञानाला, पण त्यावेळेला 800 वर्षापूर्वी अशा पद्धतीची कल्पना करायची आणि या विश्वात राहणारे, पृथ्वी तलावर राहणारी सगळी मंडळी, पुढे विवेकानंद सुद्धा म्हणाले ब्रदर्स अँड सिस्टर्स, काय किती मोठं होत आहे। आपल्याला एखाद्या छोट्या घरामध्ये पहा पुढे कसं, अनेक ठिकाणी आपण पाहतो आदि रामायण मग महाभारत दिसतं, पण माऊली काय म्हणते, विश्वची माझे घर। तर अशा या माऊलीचं जे सांकेतिक स्वरूपाचं जे घर आहे आळंदीमध्ये, तिथून आपण माऊलीला सगळ्यांनी नमस्कार करूया। आम्ही तिथे गेलो होतो, माझ्या मागच्या बाजूला या फोटोमध्ये जे तुम्हाला दिसतंय ते आळंदीचं माऊलीचं समाधी मंदिर आहे। आपण सर्वांनी मनपूर्वक डोळे झाकून
हृदयापासून माऊलीला प्रार्थना करू की हे माऊली हे ज्ञानदेवा, ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञान देतो देव, तुम्ही ज्या ज्ञानचक्षुने जगाकडे बघितलं त्यातला थोडासा भाग, थोडासा आशीर्वाद, थोडा कृपा प्रसाद आपण आम्हाला सगळ्यांना द्यावा अशी माऊलीची प्रार्थना करूया. आणि थोडंफार आपल्याला तिथं जे माऊलीच्या मंदिरामध्ये आपल्याला जे दिसलं, मला जे दिसलं ते थोडं 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 मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच जे मंडळी आहेत त्या सगळ्यांना, बऱ्याच लोकांना बरं हा फोटो ओळखीचा आहे. काही लोक म्हणतील हा कोण आहे, रायबाकराने काय आहात, मग कोण व्यक्ती, अहो हे भारतरत्न आहेत, भारतरत्न विश्वेश्वरय्या. हो काही काही लोकांना यांचं नाव घेणं सुद्धा जीभ वळत नाही, विश्वेश्वरय्या भारतरत्न काय, त्यांचं अचाट 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 कार्य आहे. एक छोटासा भाग आजच्या या एकतरी उभी अनुभवावी याच्या संदर्भातून आपण बघायचं. एकदा विश्वेश्वरय्या ट्रेनमधून प्रवास करत होते आणि प्रवास करता 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 पुस्तक वाचत होते वगैरे वगैरे, आणि मग काय एकदम अचानक ते उठले, त्यांना काय अनुभव आला काय माहीत, पटकन ती चेन जी असते ना वरची, ती चेन त्यांनी ओढली, गाडी थांबली ना, ट्रेन थांबली, तुम्हाला माहिती ती चेन वरची जी विशेष असते ती ओढली की गाडी थांबते. आले गार्ड भरा 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 यांच्या डब्यामध्ये, काय अहो तुम्ही का थांबवली, कुणी ओढली सेन, मी सांगितलं मी सोडली. अहो म्हणे तुम्ही एवढं मोठे सुशिक्षित चांगलं दिसता, फसलाच्या डब्यातून प्रवास करताय आणि मग हे असं कसं काय, थांबा 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 तुम्ही एक काम करा खाली उतरा आणि पुढे जाऊन बघा, पुढे साधारणतः 25-30 मीटरच्या अंतरावरती ट्रेनचे जे रूळ आहेत ना ते रूळ उखडलेले होते, निघाले होते. गाडीत बसून यांना कसं काय कळलं. सगळे साधारणतः जे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत ते फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करतात, ऑसिलेशन पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी, अगदी पाठ फिल इन द ब्लँक्स काय जे असेल ते, हे प्रत्यक्ष अनुभवायचं. गाडीत बसून गाडीच्या आवाजाची असणारी फ्रिक्वेन्सी नॉर्मल, ज्यावेळेला गाडी चालते तेव्हा, ज्यावेळेला ट्रॅकमध्ये काही प्रॉब्लेम नसतो तेव्हा, आणि ट्रॅकमध्ये प्रॉब्लेम असल्यानंतर जी फ्रिक्वेन्सी, असल्यानंतरचा आवाज कानावर पडणारा, याच्यामध्ये फरक आहे. आणि तो फरक त्यांच्या कानाने बरोबर टिकला. तुम्हाला आम्हाला लहान असताना हे गाणं असायचं कदाचित तुम्हाला माहीत असेल, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या, असा एक रिदम असायचा, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या खटासाठी कशासाठी, त्या रिदममध्ये जे असेल ते, आता तो जो रिदम आहे त्या रिदममध्ये पडलेला फरक विश्वेश्वरय्या सणांच्या कानाने बरोबर पकडला, बरोबर टिपला. त्याला म्हणायचं एकतरी ओवी अनुभवावी तसं नाही, नाही त्यांनी त्यांचा भरपूर मोठा अभ्यास होता, परंतु इतका अभ्यास की रोम रोमामध्ये ते सगळं भिनलं पाहिजे. नुसतंच परीक्षेमध्ये पास होण्यासाठी अशा पद्धतीचे फॉर्म्युला पाठ करायचे आणि मार्क मिळवायचे ते म्हणजे अनुभव नव्हे, ते म्हणजे अनुभव नव्हे. आणि कसं मग त्यावेळेला ज्ञानदेवानी हे सगळं केलं असेल, असतं आजकाल तर सगळ्या प्रकारचे आपल्याला अनुभव अनुभव आहेत. बघा मग आता हे जे आहे हे वैज्ञानिक म्हणा किंवा विठ्ठलसगळे इतकी मोठी मंडळी म्हणा, ज्ञानदेव तुकाराम नामदेव हे सगळे मोठे 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 लोक देत राहतात, ज्ञान वाटत राहतात, आणि आपण काय करायचं, देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे, आपण ते घेत राहायचं. पण मग घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, हे फक्त पैशासाठी नाही, पैशासाठी नाही लक्षात घ्या, ज्ञानासाठी सुद्धा आहे. किंवा असं म्हणा हे ज्ञानासाठी नाही पैशासाठी सुद्धा, पैशासाठी सुद्धा आहे. एखादा माणूस जर दान करत असेल कर्णासारखा इतकं नाही, पण थोडं थोडं तरी थोडं थोडं तरी थोडं थोडं तरी आपण ते शिकलं पाहिजे. गोंधळका महाराजांचं अतिशय सुंदर उदाहरण आहे, तुळशी पुत्र घरावर ठेवणे हा वाक्प्रचार महाराजांनी स्वतः अनुभवलेला आहे. ते ज्यावेळेला तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांनी अक्षरशः तुळशी पुत्र घरावर ठेवलं होतं. माझ्या एक परिचित आहेत संघाचे कार्यकर्ते, त्यांनी अशा पद्धतीचं तुळशीपत्र घरावर ठेवलं होतं आणि मग बाहेर पडले होते संघाच्या कामासाठी. अशी भरपूर मंडळी आहेत, काही भरपूर अशा काही मंडळी अशी आहेत जे खरोखर हे सगळं सुख जे आहे ना, आनंद जो आहे ना, तो अनुभवतात. तेव्हा थोडासा ते जे करतात त्याचा 1%. आता 1% म्हणजे गंमत कशी आहे बघा, मी तुम्हाला एक छान गणित सांगतो.
कशाचा 1%? ज्ञानेश्वर जे देतात त्याचा 1%, महाराजांनी गोंधळकर महाराजांनी जे दिलं त्याचा 1%, म्हणजे किती? काल सोन्याचा भाव 100 रुपये किलो होता, काय रायगावकर काल भेटायचं नाही का आम्हाला, आम्ही घेतलं असतो थोडं, अहो एक गणित आहे बघा, ऐका, आज 1%नी वाढला किती झालं? काल सोन्याचा भाव 1000 रुपये किलो होता, आज 1%नी वाढला किती झाला? करा करा बरा बरा करा, लवकर सांगा उत्तर। काल सोन्याचा भाव 10,000 होता, आज 1%नी वाढला 1,00,000, 1 करोड। काल सोन्याचा भाव इन्फिनिटी होता, आज 1% वाढला किती झाला? अहो इन्फिनिटी, इन्फिनिटीचा 1% इन्फिनिटी होता, है ना? तेव्हा ते जे करताय, ते जे देत आहेत, त्याचा 1% आपण द्यायला शिकावं। ते सुद्धा तेही नसे थोडके, ते पण इन्फिनिटीच्या बरोबरच आहे। आणि हे सगळं कसं घडतं? नुसतंच नाही, मागा धावती अक्षरे कृपा अधिक, कसं काय कसा अर्थ सांगता येईल याचा? मागा धावती अक्षरे कृपा अधिक, आपल्या मुखातून जी अक्षरं बाहेर पडतात ती उगीच बाहेर पडत नाही, त्याला माऊलीची कृपा लागते। त्यावेळेलाच ती चांगली चांगली अक्षरं जी आहेत ना, शब्द जे आहेत ना, वाक्य जे आहेत ना, अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडतात। अन्यथा काय काय बोलतात लोक निरर्थक, तुम्हाला माहिती आहे कसं? याचं थोडासा आपण उदाहरणाकडे येऊ, कसं उदाहरण देता येईल? एखादा बसस्टॉप असतो आणि त्या बसस्टॉपवरती कुणीही नसतं, बस येते तिथं थांबते नियमाप्रमाणे, बसमध्ये पण काही गर्दी नसते, 2-4 पॅसेंजर असतील नसतील, कंडक्टर बघतो कुणी आहे का, इकडं तिकडं नाही आहे, तो डबल बल ते निघून जातो, थांबतं थोडा वेळ, काय शेवटी निघून जातो। पण काही बसस्टॉप असे असतात खचा खच, तिथे काय त्याला म्हणून आपण लाईन लागलेली असते पॅसेंजरची, बस येते तिथे बस पण गच्च भरलेली असते, आणि त्या कंडक्टरने जशी गाडी थांबवली तसा या लाईनीतला प्रत्येक माणूस, प्रत्येक पॅसेंजर, मी येतो मी येतो, अगदी त्या पद्धतीनं गुरु कृपा ज्या वेळेला असते, माऊलींची कृपा ज्या वेळेला असते बरं, त्यावेळेला अशी शब्दांची लाईन लागलेली असते मागे, आणि मग वक्ता उभा राहिला की ते मी येतो मी येतो, थांबायला तयार नाही तो, थांबायला तयार नाही, कंटिन्युअस प्रपातासारखा फ्लो असतो। असे भरपूर वक्ते तुम्ही पाहिलेले आहेत, काही भरपूर म्हणण्यापेक्षा काही व्यक्तीच असे आहेत कंटिन्युअस, एखादा प्रपात तुळजापूरच्या देवळात किंवा आणखी एखाद्या देवळात गोमुखातून पडणारं पाणी, पडणारं पाणी तुम्ही पाहिलेलं आहे, त्याचा एक विशेष प्रकारचा असा रिदम असतो, आवाज असतो मस्तपैकी, त्या ठिकाणी संगीत असतं, अगदी त्याच पद्धतीचा रिदम, त्याच पद्धतीचं संगीत, माऊलीची कृपा असेल ना तर त्या हे शब्दब्रह्म बाहेर पडत राहतात, कारण माऊली स्वतःच शब्दब्रह्म होतं, माऊली आहे ती। आणि अशा पद्धतीनं माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये मगाशी मी त्याप्रमाणे सांगितलं, आपल्याला माहिती आहे सगळ्याला, माझ्यासमोर जे श्रोते बसलेले आहेत ते ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध मंडळी आहे, त्यांच्यासमोर मी माऊलींचं कौतुक काय करावं? हिमालयाचं वर्णन एखाद्या छोटी छोटीशी टेकडी आहो, टेकडी कसली त्या छोटा, त्याला आपण काय म्हणूया, एखादा दगड दगडापेक्षा सुद्धा खडा असं म्हटलं तर चालेल, कसं काय त्याला दिसेल? एकट्या खड्याला सगळं सगळं हिमालय दिसत नाही, थोडासा भाग, एक वरमाय व्ह्यू असतो आणि एक बर्ड्स आय व्ह्यू असतो, वरमाय व्ह्यू थोडंसं दिसतं, ती वर जी असते ती, आणि बर्ड पक्षी जो असतो ना तो उंच आकाशामध्ये भरारा घेतो आणि त्याला खूप कुठं दिसतं वाईड अँगल। माऊलीने या ज्या काही गोव्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी काही आपण घेऊया, आणि त्यांचा कसा चरम ज्ञानचक्षु होता, कशी कल्पना केलेली होती, थोडस आपण त्याबद्दल पुढे बोलणार आहोत। बघा जास्त नाही, थोड्याशाच वया, 2-4 वयांच्या बद्दलच आपण स्पष्टीकरण घ्यायचं। भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा, 800 वर्षापूर्वी भ्रमणचक्र नावाचा काही गोष्ट असते असं एखाद्या विद्यार्थ्यानं सांगितलं असतं, कोणाला माहिती असतं तर काय भ्रमणचक्र म्हणजे काय, बोलतो काय हा, आणखी पुढे काय, भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा, त्यांना ध्रुवाबद्दलची माहिती होती, इतकंच नव्हे ध्रुव तारा एका ठिकाणी स्थिर आहे हे माहित होतं, म्हणजेच काय बाकीचे तारे त्याच्याभोवती फिरतात हे माहित होतं, बापरे आज इतके सगळे टेक्नॉलॉजी असताना फार, तुम्ही सांगा, मी अगदी प्रामाणिकपणे विचारतो, किती लोकांना आकाशामध्ये हा ध्रुव तारा आहे 100% ओळखता येईल? ओ आय एम सॉरी टू से, फार कमी लोक आहेत,
माझं सगळं आयुष्य या विज्ञान केंद्रामध्ये गेलं अनेक ठिकाणी. आता तुम्ही जर म्हणाल काय हो विज्ञान केंद्र करताय, खरं सांगू आत्ता माझा परिचय थोडाफार देताना किंवा सांगताना मी असा सांगत असतो, या क्षणी जर समजा चला बोलावण आला आम्हाला आणि वरती हिशोब व्हायला लागला, चित्रगुप्ता समोर उभा केला तिने आणि त्याने जर विचारलं की बा काय रायगावकर काय काय केलं पृथ्वीवरती, काही केलं का असे झाले पाठवलं तसे झाले का माघारी हात हलवत काय केलं सांगा ना, काही सीआर एखादं दुसरा काही काम चांगलं सांगा, आता बाकीचं काय काय केलं, किती रागावलो किती माया केली किती प्रेम केलं काय अमकं केलं तमकं केलं काय पैसे कमवले काय झालं काय झालं सोडा सोडा. माऊली फार मोठं त्यांनी सुंदर सांगितले, माझे असते पण लोपो, मी काय केलं मी काय केलं सांगू नका म्हणते, असते पण लोपो, पण तरी मी तुम्हाला सांगतो चित्रगुप्तांना विचारलं तर मी काय सांगेन, मी 2.5 लाख लोकांना शनी दाखवलाय बरं टेलिस्कोप मधून डायरेक्ट एकेकाला, असं 5 वर्ष म्हणजे 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे आकाश दर्शनाचे कार्यक्रम आम्ही केले त्या कार्यक्रमामधून शनीचं दर्शन मी 2.5 लाख लोकांना दिलेलं आहे आहे, म्हणजे काहीतरी असामान्यत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर हे जे भ्रमणचक्र आहे माऊलींनी त्यावेळेला त्यांना त्यांनी कसं पाहिलं असेल काय काय केलेलं असेल आणि कसं त्यांचं हे लक्षात आलं असेल याचा थोडासा मागोवा घ्यायचा आपण प्रयत्न करूया. आजकाल जी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे ना त्या टेक्नॉलॉजी सहाय्यानं आपल्याला हे लक्षात येणं सोपं आहे त्यातल्या त्यात की बाबा आता इथे बघा हे जे चित्र दाखव हे चित्र आहे की नाही मला काय गोल 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 ज्याला माहिती आहे त्यांना माहिती आहे परंतु ज्याला काय बोल सेंटरला जी छोटीशी हे दिसतंय की नाही हा भाग हा ध्रुव तारा आहे आणि बाकीचे जे आहेत ना ते ध्रुवाच्या जवळचे तारे आहेत. काय केलंय आता फोटो हा घेताना कसा घेतलाय फोटो, टेक्निक आहे तुझं, टेक्निक काय टेक्निक आहे, साधारण फोटो घेताना आपण काय करतो असं एक क्लिक करतो पटकन म्हणजे अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी ती खिडकी उघडते ऍपर्चर उघडते त्यातून तो प्रकाश किरण आत जातात आणि फोटो तयार होतात. आजकाल तर डिजिटलच्या माध्यमातून फोटो फटाफट घेता येतात आपल्याला. इथे मात्र तसं नाही, या ॲस्ट्रॉनॉमिकल कॅमेऱ्यामध्ये काय करतात ते जे ऍपर्चर आहे ना ते आपण ते चांगलं 2 तासपर्यंत तुम्हाला उघडं ठेवता येतात, उघडलं की 2 तासमध्ये उघडं ठेवायचं आणि मग त्या 2 तासामध्ये ध्रुवाच्या शेजारचा तारा समजा हा तो किती प्रवास केला किंवा आपण लांबचा तारा घेऊया हा तारा घेऊ हा ज्यावेळेला अपर्चर उघडलं त्यावेळेला इथे होता आणि अपर्चर बंद झालं 2 तासानंतर त्यावेळेला तो इथे आला म्हणजे 2 तासामध्ये त्या ताऱ्यानं असा प्रवास केलेला आहे या ताऱ्यानं असा प्रवास केलेला आहे. जेवढे तारे लांब तेवढी ही लाईन जास्त आहे बा आणि जेवढे तारे कमी आय मीन जवळ आहे याच्या ध्रुवाच्या जवळ आहे तेवढी तेवढी ही रेषा कमी कमी आहे. हे सगळे दे आर द सर्कमपोलर स्टार्स म्हणजे आता काय ध्रुव तारामध्ये आहे आणि हे बाकीचे तारे त्याच्या भोवती गोल 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 फिरतात हे आज आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं मुलांना सांगता येत. 800 वर्षापूर्वी ज्ञानदेव किती वेळ बसले असतील कसं निरीक्षण केलं असेल की बा हा आता हा तारा अरे हा ध्रुव हा इथेच होता आणि ओळखला कसं असेल बघा. नॉर्मली आपल्याला काय माहिती आहे सप्तर्षीच्या सहाय्याने आपल्याला ध्रुव तारा ओळखता येतो पण असं होतं कधी कधी सप्तर्षी आकाशात दिसत नाही मावळतात मग कसा त्यावेळेला शर्मिष्ठा मदत करते आणि सप्तर्षी हे कसं आहे माहिती आहे का मराठी विळ अक्षरासारखं आहे ते असं आणि मध्ये जिथे ते 2 झिरो मिळतात ना विळ अक्षराचे तिथे तो ध्रुव तारा आहे असं म्हणायला हरकत नाही. मग असा 1 झिरो वरती गेला की दुसरा खाली जातो हा इकडे मावळला की हा इकडे वरती येतो अशा पद्धतीचं ते चक्र आहे. सप्तर्षी असतील तेव्हा सप्तर्षी मावळले की शर्मिष्ठा मदत करते. हे जे सर्कमपोलर ताऱ्यांचं निरीक्षण त्यावेळेला ज्ञानदेवाने केलेलं आहे माझ्या माऊलीने केलेलं आहे माझी तुमच्या सगळ्यांची माऊली आपल्या सगळ्यांचीच आहे त्यावेळेला केलेलं आहे का. आजकाल ज्या इतक्या सगळ्या आपण माऊल्या आहेत किंवा लोक आहेत किंवा मंडळी आहेत मला माफ करा सगळ्यांनी अशा पद्धतीचं निरीक्षण आपल्या ज्ञानचक्षूंचं वापरून छान निरीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एनिवे थोडा विषय मला वाटतं इकडे तिकडे नको जायला आपल्याला चाल. तर हे जे निरीक्षण त्यावेळेला केलं त्यांनी 800 वर्षापूर्वी काहीही टेक्नॉलॉजी कसलाही कॅमेरा कसलाही टेलिस्कोप असत नसताना सुद्धा आणि ते काय म्हणतायत पुढं त्याचा उपयोग त्यांनी कसा केला बघा. एखादा माणूस जर तुम्ही असा मध्ये उभा केला आणि त्याच्यामध्ये समजा 100 माणसाची गोल 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 फिरतायत
काय तो एका जागी स्थिर राहील का? अहो चक्कर येईल त्याला. मग आता माऊली काय म्हणते, ज्ञानदेव काय म्हणतायत, आपण वर्गात काय शिकवतो कि बाबा ध्रुवा तारा का स्थिर आहे हे मुलांना शिकवतो, पण माऊली काय म्हणते बाकीचे तारे ध्रुवाभोवती का फिरतात, कारण त्यांची अशी इच्छा आहे ध्रुव ताऱ्याला चक्कर आली पाहिजे. पण मग त्याला चक्कर येत नाही, तो एका ठिकाणी दृढ उभा आहे. अगदी त्याच पद्धतीनं लोक हो बंधू भगिनीनं सुख आणि दुःख आपल्या भोवती फिरत असतात. का बरं? कारण त्यांचे ते गुणधर्म आहेत, आपण पडलो आहे. मुद्दाम काही घटना तुमच्या समोर अशा घडतील तुम्हाला राग आला यावा असा तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे. आजकाल हे मोह त्याचा मोह त्याचा मोह अशी दिसते ती बाहेर जिलेबी असते, मी थोडं सांकेतिक बोलतो, बाहेर इडली असते, बाहेर आणखीन काय असतं, रस्त्यावरती खाण्याचे पदार्थ असतात, मोह होतो आपल्याला, ते उघडा असतात, कधी केलेलं कधी ते शिळ अन्न असतं, कधी ताजं असतं का किंवा कालचं असलेलं आज आहे अशा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ताजं स्वच्छ छान पण मिळतं. पण तो मोह टाळता आला तर बरा, है की नाही? घरातलं गरम 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 खाल्लेलं चांगलं, अन्यथा काय परिस्थिती आहे काय, आता ऍडमिट झाले आयसीयू मध्ये गर्दी गोळा. तर अशा पद्धतीच हे जे मोह आहेत माया काय राग क्रोध मद मोह मत्सर हे सगळे जे गुण असतात ना हे त्यांचे ते गुणधर्म आहेत, तुम्हाला ते पाडणार. पण मग तरीही आपण दृढ उभं राहायचं आणि हे पटवून देण्यासाठी ज्ञानदेवाने किती सुंदर उदाहरण दिले. कोणतंही प्रमेय सांगताना ज्ञानदेवाने रोजच्या जीवनातले असे सुंदर फर्स्ट क्लास अप्रतिम दृष्टांत दिलेले आहे. एक 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 का गाभे मने वटू गिवसवे जरी तरंगे सागरू साठवे का परमाणू माझे सामावे भूगोलू हा. एका लाटेत सागराचे सार असावे, एका परमाणूत सारे विश्वाचे रहस्य असावे, तसे एका लहानशा बीमध्ये प्रचंड वटवृक्षाचा विस्तार सामावलेला असतो, निसर्गाचा सूक्ष्मतेला व प्रचंडतेला खरोखर तोड नाही. बघा 800 वर्षापूर्वी ज्ञानदेवांनी कुठेतरी त्यांना त्या कदाचित डीएनए हा शब्द माहिती नसेल, पण तशा पद्धतीचं काहीतरी असतं हे ज्ञानदेवांची कल्पना होती, हे ज्ञानदेवांना माहिती होतं. ज्ञानदेवांचं ज्ञान किती मोठं आहे बघा, की त्या बियामध्ये त्याच्या छोट्या 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 ज्या बिया असतात त्या बियांच्या मध्ये त्या वटवृक्षांना कसं वाढायचं, त्या फांद्या जमिनीच्या वर कशा वाढतील आणि मुळं जमिनीच्या खालच्या बाजूला कसे वाढतील, कोणतं मोठं असेल कोणतं बारकं असेल कसं पुढे जायचं पाणी कुठं आहे काय याचं सगळं ज्ञान त्या बीजच्या छोट्याच्या सूक्ष्म बीजमध्ये असतं. डीएनए कदाचित त्यावेळेला त्यांना हे नाव माहिती नसेल, पण आज आपल्याला माहिती हे काय आहे, डीएनए मुळेच तर हे घडतं, डीएनएला हे सगळं माहिती असतं. जसं एखादा मोठा टावर कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्या टावरमध्ये बाबा इलेक्ट्रिसिटीच्या वायर कुठून कशा जातील, स्विचेस कुठे असतील, याचं एक संपूर्ण नकाशे तयार होतात. लोखंड किती लागेल त्याचे नकाशे असतात कसे लावायचे, सिमेंट किती विटा किती, त्यानंतर दरवाजे कुठे असतील, हे सगळे नकाशे बनतात किचनचं कसं, आणि फाईलच्या फाईल डेक तयार होतो. म्हणजे टावर असतो तो केवढा मोठाच्या मोठा, परंतु त्या फाईल ज्या असतात ना छोट्याशा त्या फाईल मध्ये त्या संपूर्ण टावरचे नकाशे असतात. तसं या डीएनएचं आहे, त्या डीएनए मध्ये सगळे नकाशे आहेत माणसाच्या जीवनाचे, संपूर्ण देहाच्या माणसाचे, उंची किती असेल, रंग कसा असेल, नाक कसा असेल, डोळे कसे असतील, हात कसे पाय कसे हृदय कसं काम करेल, स्वभाव कसा असेल, हे सगळं काय कोणत्या कशा पद्धतीचं काय त्याला म्हणजे आपण व्याधी कशी असेल, डॉक्टर विचारतात आजोबांना होता का डायबेटीस, डोळे आजोबांचे कसे होते, आजीचे आहे अनुवंशिकता, हे डीएनएमुळेच असत. तर तो जो डीएनए आहे की नाही तर कदाचित माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, परंतु तरी सुद्धा बऱ्याच लोकांना कल्पना नसेल किती सूक्ष्म आहे. पहा आजच्या म्हणजे आजच्या या विज्ञान युगामध्ये हे जे शोधलेलं आहे आणि ज्ञानदेवाने त्यावेळेला जे 800 वर्षापूर्वी कसल्याही प्रकारचे साधनं नसताना विचार केलेला आहे, किती प्रचंड बुद्धिमत्ता होती ज्ञानदेवांची.
बघा थोडीशी जास्त माहिती मी तुम्हाला डीएनए बद्दल देतो एक दोन तीन मिनिटांत. तर हा जो डीएनए आहे की नाही हे डीएनएच चित्र आहे, वरून घेतलंय ते. काय काय असतं बाबा ह्याच्यामध्ये थोडंफार थोडंफार याचा आकार आणखीन हे आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात ना, आम्ही बा हा युनिसेल्युलर. आपल्या शरीरामध्ये किती सेल्स असतात? वी आर मल्टीसेल्युलर. किती असतात सेल्स? याचं उत्तर असं आहे, या जगामध्ये या विश्वामध्ये तारे किती आहेत तेवढ्या सेल्स आपल्या शरीरामध्ये असतात. मोर ऑर लेस 10^22 स्टार्स आर देअर अँड 10^20 सेल्स आर देअर. कुबेराच्या घरची संपत्ती आहे, थोडं काढा थोडं मिसळा, विशेष फरक पडत नाही त्याला. आता इतक्या सगळ्या सेल्स मधला हा जो डीएनए आहे ना बघा, तो काढायचा. पहिल्यांदा थोडी सेल्सची माहिती. एका या सेल्सचा जो डायमीटर असतो तो असतो 4 नॅनोमीटर. नॅनोमीटर काय बाबा हे नॅनोमीटर? काही मुलांना माहिती असेल लोकांना 10^-9 हो बरोबर, पण सर्वसामान्य माणसाच्या हे लक्षात येत नाही. थोडं आणखीन सोपं करून कसं सांगता येईल? तर हा जो केस आहे ना डोक्याचा केस, हा असा हातात धरायचा आणि त्याचे स्लाइस करायचे. असे कांदा कापतो का नाही आपण तसे स्लाइस, केसाचे स्लाइस किती? 2, 3, 4, 1 लाख केसाच्या थिकनेसचा किंवा केसाच्या जाडी 1 लाखावा हिस्सा, केसाच्या जाडीचा 1 लाखावा हिस्सा म्हणजे 1 नॅनोमीटर. पहा असे 2 नॅनोमीटर म्हणजे डीएनए ची थिकनेस, 4 नॅनोमीटर म्हणजे सेलचा डायमीटर, आणि एका सेलमध्ये या डीएनए ची लांबी असते साधारणतः 5 फूट. हा डीएनए काढायचा आणि एक लांब धागा तयार करायचा. किती धागा लांब होईल? काय पुण्याला एक चक्कर, महाराष्ट्राला एक चक्कर, भारताला एक चक्कर, पृथ्वीला एक चक्कर, सूर्य ते प्लूटो 1 वेळा 2 वेळा 15 वेळा तुम्ही अपडाऊन कराल, 15 वेळा एवढी ह्या डीएनएची लांबी असते. आणि इतक्या लांबीचा हा जो डीएनए आहे ना, तो माणसाचा सगळा स्वभाव, सगळी शरीर रचना, त्याचे दात कसे असतील, जीभ कशी असेल, डोळे कसे असतील, हे सगळं तो ठरवत असतो. आहे की नाही? आमच्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये जिथे मी जवळजवळ 40 वर्ष सर्व्हिस केली एकूण, तिथे अनेक 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 प्रकारची वेगवेगळी प्रदर्शनं तयार करण्यात आली. अजूनही आहेत तिथे त्या ठिकाणी प्रदर्शन, आणि ही ट्रॅव्हलिंग एक्झिबिशन्स होतात किंवा टेम्पररी एक्झिबिशन असतात. अशा पद्धतीचं एक प्रदर्शन डीएनएवरचं त्या ठिकाणी केलेलं होतं. डीएनएची ही उंची आहे ना, ती 10 फूट केलेली आहे आणि त्यामध्ये सगळं मग स्ट्रक्चरशी समजावून सांगितलेलं होतं. संपूर्ण गॅलरीच्या गॅलरी व्यवस्थितपणे आमचे आता सध्याचे जे नेहरू विज्ञानचे डायरेक्टर आहेत आदरणीय खेनेट साहेब, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. ही वॉज द क्युरेटर ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झिबिशन आणि अतिशय सुंदर झालं होतं एक्झिबिशन. आता इथे थोडस काय हे दाखवतो मी याच्या पाठ्यामध्ये पण एक कारण आहे. ते कारण असं आहे, बरे प्रदर्शन बघायला त्या मेडिकल कॉलेजच्या डीन वगैरे आल्या होत्या मुंबईचे, त्यांना वाटलं 15 मिनिटं मी बघून येत. काय 15 मिनिटं कुठली? अर्धा तास, 1 तास, 2 तास इतकं त्यांना आवडलं. सगळे सगळे एक्झिबिट वगैरे हे तर बघूया म्हणे, कुणी क्युरेटर कोण आहे, इन्चार्ज कोण आहेत, आणि मग ते आले साहेबांच्या चहा पाणी वगैरे. आणि मग जाता जाता त्यांनी विचारलं, भाऊ म्हणे तुम्ही हे झुओलॉजीमध्ये आता वास्तविक होता, डीएनए हा झुओलॉजीचा विषय आहे किंवा बॉटनीचा विषय आहे, तुम्ही कुठून कुठल्या याच्यातून एमएससी पीएचडी केली, कुठे होतात शिकायला वगैरे काय? त्यांनी आज जोडले ते म्हणे मी इंजिनियर आहे. मला असं म्हणायचं आहे, कदाचित काही वैज्ञानिक लोक माझे सहमत नसतील, ही माऊलीची कृपा असते. एखादा माणूस इंजिनियर असतो पण त्याला इतक्या विविध पद्धतीने ज्या गोष्टी दिसतात, अनेक ठिकाणी त्याला प्रावीण्य मिळवतं. त्यांनी क्रिकेटवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. अशी फार थोडी मंडळी आहे की ज्यांचे जे हे ज्ञानचक्षु आहेत ना, हे ज्ञानचक्षु त्यांना इतकं सगळं दिसत असतं. नॉर्मली माणूस कसा असतो, आपली एक चाकर, पोस्टात सर्व्हिस करणारे समजा एखादा असेल किंवा एखाद्या बँकेत सर्व्हिस करणार असेल, शाळेचा शिक्षक असेल, काय नाही आपलं सकाळी उठायचं, आंघोळ करायची, काय आहे A+B ब्रॅकेट स्क्वेअर थोडंसं बघायचं, माघारी आलं की परत पुढच्या वर्षी पुन्हा A+B ब्रॅकेट स्क्वेअर. फार जास्ती काही आपण जाताना किती झाडं आपल्याला दिसतात, प्रत्येक झाडाचा काही गुणधर्म आहे का, किती पक्षी बोलवतात आपल्याला, ए कसा आहे, हॅलो, हवारी हवारी सलीम आली सारखी मंडळी,
कसं असेल त्यांचं पक्षी निरीक्षण, किंवा मारुती चिदंबरी सारखी मंडळी किती जबरदस्त निरीक्षण लाकडाच्या, पण तुम्हाला माहिती आहे माकडाचे लाकडं काय असते रे, माकडं थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने एकत्र बसतात म्हणे, लाकडं गोळा करतात, शेकोटी पेटवतात, पेटवतात का ती नुसतं बघतात त्याच्याकडे आहे का नाही गुंमत. आणि ही ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही वाचा मारुती चिदंबरींची पुस्तकं त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल ही वस्तुस्थिती आहे. मग ती जी लाकडं आहेत की नाही, ती लाकडं पुन्हा जळत नाहीत, पण त्यातली सगळी गोष्ट आता माकडाच्या डोळ्यांनी शोषलेली असते. कशी गंमत आहे, थोडस निगेटिव्ह उदाहरण होईल की गुरु कृपा म्हणजे काय असते, ती कशी असावी लागते. नुसत्या माकडाच्या नजरेने जर ते शोषून घेत असतील, तर प्रत्यक्ष जेव्हा गुरु तुमच्या समोर उभे राहतील किंवा गुरूंचा हात तुमच्या समोर असेल, तर ते कसे ऊर्जा भरत असतील त्याच्यामध्ये. ज्ञानदेवानी गेलेली व्यक्ती उठून बसवली होती अष्टपुत्र सौभाग्य ती भो म्हटल्यानंतर, आहे की नाही अशी गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही. तर एक छोटी कविता मी तुम्हाला सांगतो, देख्यासव दौड्या नाही, हे दिसत असेल तर लिहिलेली आहे. देख्यासव दौड्या नाही दौड्यासो दुजा, दौड्यासो तोड्या नाही तोडासो दुजा, तोड्यासो चक्या नाही चक्यासो दुजा, चक्यासो पिट्या नाही पिट्यासो दुजा, पिट्यासो रोया नाही रोयासो सोही. काय गंमत आहे, देख्यासो दौड्या नाही. एक मुलगा एक विद्यार्थी असा रस्त्याने चालला होता, त्यानं बघितलं किंवा रस्त्याच्या दोन्हीकडे दोन्ही बाजूला अशी छान 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 आंब्याची झाडं लागलेली आहेत आणि सुंदर आंबे लागले. बघितलं कुणी विद्यार्थ्याने, डोळ्याने पाहिलं. डोळे गेले का आंब्याकडे, पाय गेले. पायाने तोडला का आंबा, हाताने तोडला. हाताने खाल्ला का आंबा, जिभेने खाल्ला. काय गोड आहे काय गोड आहे, तोपर्यंत माळी आला दंड घेऊन, ठोकलं कोणाला पाठीला, पाठ रडली का, रडलं कोण, डोळे. रोयास सोही अत्यंत महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे, आणि ही ज्ञानेंद्रिय जी आहेत ना, ती ज्याच्या हातामध्ये असतात या ज्ञानेंद्रियांच्या दोऱ्या, ते ज्ञानदेव. इथे हे डोळ्याचं चित्र मी दाखवलंय तुम्हाला, किती असतो साधारणतः डायमीटर डोळ्याचा, 2 सेंटीमीटर. 700 करोड पेक्षा जास्त लोक पृथ्वी तलावरती आहेत, 1400 करोड डोळे आहेत. पण असं कधी होत नाही एखादा डोळा असा 4 सेंटीमीटरचा आहे, 2 सेंटीमीटर असतो. आणि मग त्याच्या या दृष्टीपटलाच्या भागामध्ये किती रॉड्स अँड कोन्स असतात, रॉड्स अँड कोन्स चमचे मेंदूचे मेसेज पाठवतात मेंदूकडे, किती असतात, 120 मिलियन. 120 मिलियन रॉड्स अँड कोन्स तिथे असतात. आता हे सगळेच्या सगळे बघा राक्षस असतात. मी थोडस विचित्र स्टेटमेंट करतोय,